आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेत. विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंनी वरळीतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. दुपारी सेना भवनात ही बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती या बैठकीत ठरणार आहे. आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघात घेरण्यासाठी भाजपनं तर आधीपासूनच तयारी केलेली आहे. दुसरीकडे मनसे सुद्धा या ठिकाणाहून त्यांना आव्हान देईल अशी मध्यंतरीच्या काळातली एक महत्वाची माहिती समोर आलेली होती. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर वरळीत पदाधिकाऱ्यांची बैठक आदित्य ठाकरेंनी बोलवलेली आहे. त्यातच अरविंद सावंत यांना वरळीतून दीड कमी मिळालेला होता. जी अपेक्षित मतं होती इथे तीन तीन आमदार असताना सुद्धा ती तितकी मिळालेली नव्हती. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता विधानसभेच्या दृष्टीनं आदित्य ठाकरे यांनी तयारीला सुरुवात केली आहे. राजसेना भवनात वरळीतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आदित्य ठाकरेंनी बोलावली आहे.